दोन दोन गाड्या आहेत मित्रांनो, हायलाईन डिझेल मध्ये शोधून आर्टिका एक आणलेली आहे, सिक्वेन्शियल सीएनजी कंपनी मध्ये फिट, सनरूफ वगैरे पण गाडीमध्ये, 8008 गाडीचा नंबर, पेट्रोल प्लस सीएनजी प्लस 70,000 80,000 डिझेल स्विफ्ट मिळणार आहे 50,000 रुपये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, स्वस्त गाड्यांचा शोध घेत मी आज आलेलो आहे नगर रोड वरती वाघोली मध्ये. आणि कुठे आले माहिती का, जय शंकर मोटर्स मध्ये 30 ते 40 गाड्यांचा एकदम भन्नाट स्टॉक मित्रांनो इथे आलेले आहेत. प्रीमियम गाडीपासून तुम्हाला एकदम बजेट गाडीपर्यंत सर्व काही इथे अवेलेबल असणार आहे. तर क्षणाचाही विलंब न करताना व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मंडळी, आता माझ्या सोबत आहेत आकाश सर, जे की जय शंकर मोटर्स चे ओनर. सर कसे आहात? ठीक आहे सर, तुम्ही कसे आहात? एकदम मजेत सर. पहिलाच व्हिडिओ आहे, थोडं जरा जयशंकर मोटर्स बद्दल सांगा. जयशंकर मोटर्स आपण 1 वर्षापूर्वी चालू केलेलं होतं इथं. आपण पहिले सेलिंगचं चालू केलं, आता आपण गॅरेज पण चालू केलेलं आहे. लोकांना आपण गाड्या इथून देतो, त्याबद्दल आपण 6 महिन्याची वॉरंटी, 3 महिन्याची वॉरंटी गाड्यांच्या सालानुसार आपण देतो. तर त्यासाठी आपण इथं गॅरेज पण चालू केलेलं आहे, डेंट पण चालू केलेलं आहे, AC वर्क चालू केलेलं आहे. म्हणजे गाडीला काही प्रॉब्लेम आला तरी कस्टमर आपल्याकडे आलं पाहिजे, ह्या हिशोबाने आपण सगळ्या गोष्टी इथंच चालू केलेल्या आहेत. आणि कस्टमरला आपण जे वॉरंटी वगैरे देतो इंजिन गेअरबॉक्सची, त्या 6 महिन्याच्या वॉरंटीमध्ये आपण सगळं झिरो ह्याच्यामध्ये काम करून देतो इथं. ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल एकदा शेअर करा. हे वाघोलीमध्ये सोयरिक गार्डनच्या अपोजिट साईडला अमनकियाच्या शेजारी आहे जयशंकर मोटर्स. तर मित्रांनो, यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. आणि सर, या व्हिडिओमध्ये तरी किती गाड्यांचा स्टॉक पाहायला मिळेल? आत्ता माझ्याकडे सगळ्या क्वालिटीचे आहे. तुम्हाला CNG गाडी पाहिजे, CNG आहे, रॅपिड पाहिजे, रॅपिड आहे, S-Cross आहे, इरटिगा आहे, i20 आहे, i10 आहे, पण नॅनो आहेत, i10 आहे, नाही का? जसं ज्याचं बजेट आहे तसं गाड्या आहेत आपल्याकडे अवेलेबल. नक्कीच. तर मित्रांनो, शाणाचाही विलंब न करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आकाश सर, सर्वात पहिली गाडी कुठली दाखवते तुम्ही? नॅनो. क्या बात आहे, गाडी असणार ही 2013ची गाडी आहे, 50,000 रुपये. 50,000 रुपये सिंगल ओनर, एकच नंबर मित्रांनो, चेक करा. 50,000 पहिली गाडी तुम्हाला मिळणार आहे, बाईकच्या रेटमध्ये मिळणार आहे. तर ज्यांचं बजेट कमी आहे मित्रांनो, डेफिनेटली या गाडीकडे जाऊ शकता. तसंही पावसाळा वगैरे चालू झालेला आहे, बाईकवर फिरण्यापेक्षा कारमधून फिरा. पुढे जाऊया. अजून पण मित्रांनो स्टॉकमध्ये तुम्हाला नॅनो गाडी पाहायला मिळणार आहे. पुढची गाडी ही पण 2013ची आहे, ही जाईल तुम्हाला 70,000 रुपये, सेकंड ओनर, 13,000 किलोमीटर चाललेली आहे. कमी चाललेली गाडी मित्रांनो सरांनी स्टॉकमध्ये इथे आणलेली आहे आणि बजेटमध्ये मिळते फक्त आणि फक्त 17,000 रुपये. आणि सर, आल्यानंतर मानसन्मान गाडी नेगोशिएबल थोडंफार करून देऊ आपण. ही 2014ची आहे, पावर स्टेअरिंग गाडी आहे, मॅकविल वगैरे, सेकंड ओनर आहे. ही गाडी जाईल 80,000 रुपये. गाडी एकदा व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो चेक करून घ्या. अलॉय व्हील्स वगैरे बसवलेले आहे, टायर पण एकदम न्यू आहेत, एकदम टाकाटक गाडी असणार आहे. आणि तिन्ही पण गाड्या तुम्हाला एकदम 1 लाखाच्या आतमध्ये बजेट प्राईजमध्ये मिळतात. छोटी आणि कॉम्पॅक्ट गाडी आलेली आहे, ज्याची इऑन आलेली आहे, 2014ची पेट्रोल प्लस CNG सिंगल ओनर गाडी आहे, 54,000 चाललेली आहे, व्हेरी कंडिशनमध्ये गाडी आहे. ही गाडी जाईल फायनल 2,80,000 रुपये. CNG तुम्हाला गाडी मिळणार आहे. आणि सर, ॲव्हरेज वगैरे किती मिळून जाईल? ॲव्हरेज देते तुम्हाला 24-25 ॲव्हरेज येते CNGला, पेट्रोलला 1-18-19 पर्यंत देते. पुढे आलेली आहे मित्रांनो i10, 2011ची स्पोर्ट्स मॉडेल आहे. ही सेकंड ओनर झालेली आहे, 85,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. ही जाईल 2,20,000 रुपये. आपले इंटेरियर वगैरे पण चेक करा, ही पण एकदम टकटक गाडी. i10 पाहिलीत मित्रांनो, पुढे आलेली आहे ग्रँड आय टेन 2017ची आहे, ऑटोमॅटिक आहे, 28,000 चाललेली शोरूम इस्टी पूर्ण गाडी, आजकाल टॉप एंड मॉडेल आहे. ही गाडी जाईल 5,30,000 रुपये. आणि बरेच जण ऑटोमॅटिक गाड्यांची डिमांड करत असतात, तर ही हॅशबॅकमध्ये मित्रांनो इथे ग्रँड आय10 उपलब्ध आहे. आणि सर, तुमच्या इथे जेवढे काही गाड्या आहेत ते MH12 MH14 असतं की कसं असतं काय? MH12 MH14 बाहेरच्या पासिंगच्या गाड्या लईतल्या 1-2 गाड्या बाहेरच्या असतात, बाकी सगळ्या MH12 MH14 चांगल्या कंडिशनमध्ये गाड्या असतात, त्याच्यामुळे आपण त्याच गाड्या ठेवतो. कस्टमर बाहेरून पण येतात ना आपली गाडी न्यायला, तर MH12 आणि MH14 नेण्यासाठी येतात, त्यासाठी आपण स्टॉक पण तोच ठेवलेला आहे. पुढे मित्रांनो, तुमची आवडती लाडकी गाडी आलेली आहे, स्विफ्ट आलेली आहे, MH12 तुम्हाला मिळेल. 2019ची गाडी आहे, VDI सेकंड टॉप मॉडेल गाडी आहे, न्यू टायर आहे गाडीला, आतमध्ये स्क्रीन वगैरे एकदम कंडिशनमध्ये गाडी आहे, शोरूम हिस्ट्री गाडी आहे, 73,000 किलोमीटर चाललेली आहे. ही गाडी जाईल 7,500,000 रुपये. 7,500,000 तुम्हाला डिझेल स्विफ्ट मिळणार आहे. आणि डिझेल गाड्या लवकर अवेलेबल होत नाहीत स्टॉकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, आणि 20+ ॲव्हरेज पण गाडीमध्ये आरामात तुम्हाला मिळून. गाडीचा नंबर चेक करा, VIP नंबर 9 नंबरमध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे. 2013ची गाडी आहे, आत्ता थर्ड ओनर गाडी आहे, 1,02,000 किलोमीटर झालेली आहे. ही गाडी मुंबईची गाडी, आदित्य ठाकरेची गाडी. काय बोलता? हा, आदित्य ठाकरेंची गाडी ही. गाडीची प्राईस फक्त 9.5 लाख रुपये. 9.5 लाखात तुम्हाला मिळणार आहे. आणि पॉलिटिशियनची मित्रांनो गाडी असणार आहे, प्रीमियम फीचर पण तुम्हाला बजेटमध्ये एन्जॉय करता येतील. सर, हिच्या थोडंफार मानसन्मान करा. हो,
100%. अजून एक व्हीआयपी नंबर मध्ये मित्रांनो डिमांडिंग कार आलेली आहे, वर्णा आलेली आहे. गाडीचा नंबर एकदा चेक करा, 8008 गाडीचा नंबर असणार आहे. काय डील आहे ही? 2013 गाडी आहे, ऑटोमॅटिक टॉप एंड मॉडेल आहे, SX मॉडेल. ही गाडी जाईल 4,70,000 रुपये. डिझेल मध्ये मित्रांनो वर्णा अवेलेबल आहे, बरेच जण डिमांड करत असतात, स्टॉक मध्ये मिळते, प्लस व्हीआयपी नंबर असणार आहे. कोडाची गाडी आलेली आहे आणि हिचा पण नंबर चेक करा, 9200 असणार आहे. 2015 रॅपिड आहे, सेकंड ओनर गाडी झालेली आहे, 1,00,000 जेन्युन किलोमीटर झालेले आहेत गाडीचे. 5,00,000 रुपये सांगतोय थोडंफार निगोशिएबल करून ह्या पण गाडीचं होऊन. तर ही पण मित्रांनो गाडी अवेलेबल आहे, रॅपिड एकदा चेक करा, ड्युअल टोन कलर मध्ये. पुढे तुमची आवडती आणि डिमांडिंग सिडान कार आलेली आहे मित्रांनो, होंडा सिटी आलेली आहे. सनरूफ वगैरे पण गाडीमध्ये आहे. काय डील आहे? 2019 सिंगल ओनर गाडी आहे, 93,000 चाललेली आहे. शोरूम हिस्ट्री गाडी आहे पूर्ण. तिची आपण 9,50,000 रुपये सांगतोय निगोशिएबल करून ही पण गाडी देऊ. नक्कीच, तर 9,50,000 तुम्हाला मिळणार आहे आणि टॉप एंड गाडी असणार आहे. सर्व काही फीचर्स आहेत, गाडी घेऊन फक्त तुम्हाला चालवायची आहे. सर यात मान सन्मान करू ना सर, नक्की. तर आजच्या स्टॉकमधली मित्रांनो ही दुसरी ग्रँड आयटेम असणार आहे. काय डील आहे? 2017 डिसेंबर महिन्यातली गाडी आहे, पेट्रोल प्लस CNG आहे, आउटफिटेड CNG गाडीला. 55,000 जेन्युन चाललेली गाडी आहे, न्यू टायर आहे, गाडी एकदम कंडिशन मध्ये. ही गाडी 4,80,000 रुपयाला फायनल देईल. 4,80,000 तुम्हाला मिळून जाईल. तर दोन गाड्या मित्रांनो स्टॉक मध्ये अवेलेबल आहेत, जी कुठली आवडते बजेट मध्ये बसते तिथून घेऊ शकता. i20 2016 एंडिंगची गाडी आहे, ही पेट्रोल प्लस CNG गाडी आहे. सिक्वेन्शियल CNG कंपनी मध्ये फिट केलेला आहे. आजचा टॉप एंड मॉडेल आहे, सेकंड ओनर झालेला आहे गाडीचा. 92,000 रनिंग आहे. ही गाडी जाईल 5,50,000 रुपये. हे पण मित्रांनो CNG मध्ये एक ऑप्शन अवेलेबल आहे. इथे टॉप एंड व्हेरियंट गाडी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. तर फुल्ली लोडेड गाडी आहे आणि CNG बसवलं तर पॉकेट फ्रेंडली पण गाडी मित्रांनो झालेली आहे. मगाशी पाहिलेत मित्रांनो न्यू शेप मध्ये, थोडी ओल्ड शेप मध्ये पण i20 तुम्हाला. 2012 आहे, तिसरा ओनर झालेला आहे, प्युअर पेट्रोल मध्ये स्पोर्ट्स मॉडेल आहे गाडी. ही जाईल 2,50,000 रुपये. तर ही लो बजेट मध्ये तुम्हाला मिळणार आहे 2,50,000 i20. दोन i20 अवेलेबल आहेत. कुठे? जयशंकर मोटर्स मध्ये. सेलेरिओ काय डील आहे सर? ही 2018 गाडी आहे, सिंगल ओनर आहे, 65,000 रनिंग आहे, कंपनी फिटेड CNG गाडी आहे. ही गाडी फायनल 4,50,000 रुपयापर्यंत. 4,50,000 मिळणार आहे. तर CNG मध्ये अजून एक ऑप्शन अवेलेबल आहे, आय थिंक तिसरी चौथी गाडी असेल CNG मध्ये. आणि ॲव्हरेज वगैरे पण मित्रांनो भन्नाट असं गाडीमध्ये मिळून जाईल. म्हणजे तुम्ही बरीच डिमांड करत असता आर्टिगा गाडीची, सरांनी शोधून आर्टिगा एक आणलेली आहे. काय डील आहे सरजी? ही 2017 स्मार्ट हायब्रिड मध्ये VDI आहे. ऑप्शनमध्ये एअरबॅग दिलेले आहेत गाडीला, मॅकव्हील दिलेलं आहे. जसं टॉप एंड मॉडेलमध्ये त्याचं सेम गाडीला दिलेलं आहे. या 2017 सिंगल ओनर गाडी आहे. ही गाडी फायनल 8,00,000 रुपयापर्यंत होऊन जाईल. 8,00,000 मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आर्टिगा VDI. डिझेलमध्ये तशी गाडी लवकर उपलब्ध होत नाही, इथं आलेली आहे. जशी व्हिडिओ पडेल ज्यानं कोणाला घ्यायची असेल लवकरात लवकर व्हिजिट करा, आल्यानंतर मान सन्मान डेफिनेटली केला जाईल. डिझेलमध्ये अजून एक मारुती सुझुकीचं ऑप्शन आहे मित्रांनो, S-Cross आलेली आहे. 2017 S-Cross आहे, सिंगल ओनर गाडी आहे. तशी मॅन्युफॅक्चरिंग 17 आहे, रजिस्ट्रेशन 18 आहे. तर 2017 डिझेल जेटा मॉडेल आहे. ही गाडी जाईल 7,50,000 रुपयापर्यंत फायनल मिळणार आहे. आणि डिझेलमध्ये तर 20+ ॲव्हरेज पण मित्रांनो आरामात गाडीमध्ये मिळणार आहे. आजच्या स्टॉकमधली मित्रांनो ही दुसरी रॅपिड असणार आहे, ग्रे कलरमध्ये तुम्हाला मिळणार आहे. काय डील आहे सर? ही 2019 एंडिंग आहे, ऑटोमॅटिक रॅपिड आहे, सिंगल ओनर गाडी. 73,000 रनिंग झालेली आहे गाडीची. 8,00,000 रुपयापर्यंत गाडी होऊन जाईल. तर 8,00,000 मिळणार आहे. तर दोन गाड्या आहेत मित्रांनो, एक मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये तुम्ही पाहिलीत आणि ही तुम्हाला ऑटोमॅटिकमध्ये मिळणार आहे. आजच्या स्टॉकमधली मित्रांनो ही दुसरी सेलेरिओ असणार आहे आणि ही पण CNG मध्ये. सर CNG मध्ये 2020 एंडिंगची गाडी आहे ही, कंपनी पिटेड CNG, फर्स्ट ओनर गाडी, एकदम कंडिशनमध्ये गाडी आहे. 5,20,000 आपल्याला फायनल द्यायची आहे. दोन गाड्या उपलब्ध आहेत, दोन्ही पण तुम्हाला CNG मध्ये मिळणार आहेत. ओलो आलेली आहे आणि दोन गाड्या मित्रांनो असणार आहे तिकडे व्हाईट कलरमध्ये पण उपलब्ध आहे. पहिली काय डील आहे? 2016 गाडी आहे, सेकंड ओनर झालेली, 1,08,000 किलोमीटर झालेली, हायलाईन डिझेलमध्ये 1.5 इंजिन आहे. ही गाडी जाईल 5,00,000 रुपयापर्यंत होऊन जाईल गाडी. टॉप एंड व्हेरियंट गाडी असणार आहे, फुली लोडेड आहे. सर ही व्हाईट कलरमध्ये? ही 2014 गाडी आहे, सेकंड ओनर आहे, 89,000 चाललेली. ही गाडी 4,00,000 रुपयापर्यंत. आजच्या स्टॉकमधली मित्रांनो ही शेवटची गाडी आहे, फॅमिली कार वॅगनार आलेली. काय डील आहे सर? 2017 कंपनी पिटेड CNG आहे, सेकंड ओनर झालेलं आहे आत्ता. ही गाडी जाईल 3,90,000 रुपयापर्यंत फायनल देऊन. प्युअर पेट्रोल नाही, कंपनी पिटेड CNG आहे. तर मंडळी जसं सरांनी मगाशी सांगितलं की सरांचं इथे गॅरेज वगैरे पण आहे, तर ते इन हाऊसच असणार आहे. तर सर थोडं जरा एक्सप्लेन करा ना. आता आपल्या इथे सर्व प्रकारच्या गाड्यांची कामं होतात, ऑडी, BMW, मर्सडीज, सगळ्या प्रकारची कामं आपण इथं करतो. आपण कस्टमरसाठी पण केलेलं आहे, बाहेरच्या कस्टमरसाठी पण केलेलं आहे.
म्हणजे ज्याच्याकडे ऑलरेडी गाडी असेल त्याला सगळ्यांसाठी आपण अवेलेबल केलेलं आहे गॅरेज. पण सर एकदम बजेट प्राइस मध्ये करून देणार ना? हो नक्की, बाहेरच्या पेक्षा तर आपली इथं कमी आणि काम जेन्युइन होतं आपली इथं. ज्याची तो कोण काम आडतं तिथं आपली इथं येतात काम करायला लोक. तुमची स्वतःची गाडी वगैरे असेल, सर्व्हिसिंग वगैरे करायची असेल, डेफिनेटली तुम्ही जयशंकर मोटर्समध्ये व्हिजिट करू शकता. ॲड्रेस वगैरे तुमच्या स्क्रीनवरती मी दिलेला आहे.